महायुतीमध्ये भाजपनं नव्याण्णव जागांची पहिली यादी जाहीर करून प्रचारात आघाडी आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा अनेक उमेदवारांना थेट एबी फॉर्म द्यायला सुरुवात आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी सुद्धा तयार असून कोणत्याही क्षणी उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे एकीकडं महायुतीकडनं जागा वाटपाची घोषणा होत असतानाच महाविकास आघाडी मात्र अजूनही जागा वाटपातच अडकलीये अजूनही बऱ्याच जागांवरती महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचं एकमत हे होताना दिसत नाहीये राज्यातल्या वेगवेगळ्या जागांवरती उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस अडून बसल्याचं दिसतंय दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या वाद आणि संघर्षामुळे महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षाकडनं अजून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये आता बावीस ऑक्टोबरला निवडणुकीची अधिसूचना निघतीये उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा सुरुवात होतीये अशा परिस्थितीत अजूनही महाविकास आघाडीकडनं कुणाचीही उमेदवारी कन्फर्म करण्यात आलेली नाहीये उद्धव ठाकरे गटानं पूर्व विदर्भातल्या बारा जागांवरती दावा केल्यामुळं महाविकास आघाडीचा तिढा निर्माण झाल्याचं सांगितलं जात आता यातल्या बहुतांशी जागांवरती ठाकरेंची ताकद नाहीये त्यांच्याकडे तुल्यबळ चेहरे सुद्धा नाहीयेत असं असताना उद्धव ठाकरे या बारा जागांवरती अडून बसलेत अशी माहिती मिळतीये उद्धव ठाकरे अडून बसलेल्या त्या बारा जागा नेमक्या कोणत्या कोणत्या बारा जागांमुळे काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरे असा वाद रंगलेला आहे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार नौ। मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर उद्धव ठाकरे अडून बसलेत अशी पहिली जागा आहे ती म्हणजे कामठीची कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपचे टेकचंद सावरकर हे विद्यमान आमदार आहेत हा भाजपचा गड मानला जातो इथनं भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी सुद्धा घोषित आहे मागच्या चार टर्म पासनं इथनं भाजपचा उमेदवार सलग निवडून येतोय पहिल्याच यादीत भाजपनं सावरकरांचं तिकीट कापलं आणि बावणकुळेंना तिकीट दिलं कामठीमध्ये कायमच भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होत आलाय मागच्या तीन टर्म पासून ही जागा काँग्रेसकडनं लढवली जाते असं असताना ठाकरेंनी कामठीच्या जागेवरती दावा सांगितलाय दोन हजार चौदा मध्ये सगळे पक्ष जेव्हा स्वतंत्र लढलेले तेव्हा सेनेकडनं ही जागा तपेश्वर वैद्य यांनी लढवली होती यामध्ये त्यांना तिसऱ्या क्रमांकाची फक्त बारा हजार सातशे एक्क्याण्णव मतं मिळालेली विशेष म्हणजे कधी सुद्धा सेनेचा उमेदवार निवडूनच आलेला नाहीये ठाकरे गटाच्या तुलनेत इथे काँग्रेसची ताकद चांगली असल्याचं चा सांगण्यात येतं काँग्रेसकडनं इथं सुरेश भोयर इच्छुक आहेत मागच्या निवडणुकीत त्यांनी टेकचंद सावरकर यांना टफ फाईट देत दुसऱ्या क्रमांकाची एक लाख सात हजार सहासष्ट मतं मिळवली होती मतदारसंघात काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद असताना या जागेवरती ठाकरेंनी दावा केल्याचं सांगितलं जात काँग्रेसकडनं इथनं राजेंद्र मुळक आणि अवंतिका लेकुरवाळे या सुद्धा इच्छुक आहेत आता ठाकरे गट अडून बसलाय अशी दुसरी जागा आहे चंद्रपूरची चंद्रपूर मतदारसंघ कधी भाजप तर कधी काँग्रेसकडे राहिलाय सध्या इथनं किशोर जोरगीवार हे अपक्ष आमदार आहेत या मतदारसंघात सुद्धा कधीही शिवसेनेचा आमदार निवडून ना आलेला नाहीये भाजप आणि शिवसेना युतीत चंद्रपूरची जागा कायमच भाजपकडनं लढवली जात होती त्यामुळं शिवसेनेनं चंद्रपूर मतदारसंघात आपलं संघटन बळकटही केलं नव्हतं असं असताना आता ठाकरे गट चंद्रपूरच्या जागेवरती अडून बसलाय विशेष म्हणजे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाण्याची तयारी सुरू केली आहे त्यांचा पक्षप्रवेश झाला तर विद्यमान आमदार म्हणून चंद्रपूरची जागा पवार गटाने मागितलीय पण या जागेवर सुद्धा सेनेनं दावा करत आघाडी पुढे पेच निर्माण केलाय उद्धव ठाकरे अडून बसले तशी तिसरी जागा आहे ती म्हणजे आरमोरी विधानसभेची इथे एकोणीसशे नव्वद ते नव्याण्णव असे तीन टर्म शिवसेनेचा उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेला त्यामुळेच ठाकरे गट या मतदारसंघासाठी अडून बसल्याचं दिसतंय पण दोन हजार चार पासून या मतदारसंघात शिवसेना पूर्णपणे मागे पडल्याचं चा चित्र आहे चारच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली नऊला ला तिसऱ्या क्रमांकाची तर चौदाला शिवसेनेच्या उमेदवाराने थेट चौथ्या क्रमांकाची मतं घेतली मागच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीत हा मतदारसंघ भाजपने घेतला होता इथनं भाजपचे कृष्णा गजबे हे निवडूनही आले होते आता उद्धव ठाकरे अडून बसले तशी चौथी जागा आहे ती म्हणजे रामटेकची रामटेक मध्ये कधी काँग्रेस तर कधी शिवसेना तर कधी भाजपची सत्ता येत राहिलेली आहे एकोणीशे नव्याण्णव नौ, ते दोन हजार नऊ अशी सलग तीन टप सेनेने आशिष जयस्वाल यांना इथनं निवडून आणलं त्यांची सुद्धा ताकद आहे सध्या इथं आशिष जयस्वाल हे एकोणीस ला अपक्ष म्हणून आमदार निवडून आलेले आहेत अलीकडच त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलाय आता ते शिंदे गटाच्या वाटेवर आहेत चौदा पासून रामटेक मध्ये सेनेचा आमदार नाहीये पण एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ अशी सलग तीन टर्म उमेदवार निवडून आल्यानं उद्धव ठाकरेंनी या जागेवर दावा सांगितलाय असं बोललं जातंय आता उद्धव ठाकरे अडून बसले तशी पाचवी जागा आहे नागपूर दक्षिणची हा मतदारसंघ सुद्धा कधी भाजप तर कधी का काँग्रेस कडे राहिलाय मागच्या दोन टर्मपासनं इथन भाजपचा उमेदवार निवडून येतोय सध्या इथं भाजपचे मोहन माते हे विद्यमान आमदार आहेत त्यांना भाजपने पुन्हा तिकीट दिलंय हा मतदारसंघात सुद्धा कधीही शिवसेनेचा आमदार निवडून ना आलेला नाहीये ठाकरे गटाच्या तुलनेत इथं काँग्रेसची ताकद जास्त दिसते एकोणीसशा निवडणुकीत अवघ्या चार हजार मतांच्या फरकानं काँग्रेसच्या उमेदवाराचा इथं पराभव झालाय पण केवळ नागपूर शहरात एक जागा आपल्याला हवीच म्हणून उद्धव ठाकरे गट या जागेवर अडून बसल्याची चर्चा होताना दिसतीय आता ठाकरे अडून बसलेत अशी सहावी जागा आहे गडचिरोलीची गडचिरोलीत सध्या मागच्या दोन निवडणुकीत निवडून आलेले भाजपचे देवराळ होळी हे आमदार आहेत आतापर्यंत इथनं एकदाही सेनेनं विजय मिळवलेला नाहीये पण दोन हजार चौदा ला आणि एकोणीसशे नव्वद ला सेनेनं इथनं उमेदवार दिला होता यापैकी चौदा ला सेनेचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर तर नव्वद ला दुसऱ्या क्रमांकावर होता इथं आतापर्यंत भाजप आणि काँग्रेसचा उमेदवार आळीपाळीने निवडून येत आहेत त्यामुळे या, या मतदारसंघात या दोन पक्षांचंच वर्चस्व आहे आता भाजपकडनं देवरा होळी यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसकडनं विश्वजित कोवासे मनोहर पुरेटे हे इच्छुक उमेदवार आहेत या यादीतला सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे गोंदिया गोंदिया विधानसभा मतदारसंघात सध्या अपक्ष विनोद अग्रवाल हे विद्यमान आमदार आहेत त्यापूर्वीच्या तीन निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार इथन निवडून येतात मागच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीत ही जागा भाजपला सुटली होती तर त्यापूर्वीच्या म्हणजे चौदाच्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारांना इथन चौथ्या क्रमांकाची मतं घेतलेली नऊच्या निवडणुकीत सेनेचा उमेदवार हा दुसऱ्या क्रमांकावर होता त्यामुळे गोंदिया मतदारसंघाच्या स्थापनेपासूनच इथं सेनेला यश मिळालं नसल्याची स्थिती आहे तर काँग्रेसनं मात्र इथनं तीन वेळा विजय मिळवलाय आता काँग्रेसकडनं दोनदा आमदार राहिल्यानंतर मागच्या निवडणुकीत गोपाल अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला होता पण आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं काँग्रेस त्यांना उमेदवारी देऊ इच्छिते तर इकडं महायुतीकडनं मागच्या वेळी अपक्ष लढलेले विनोद अग्रवाल यांच्या नावाची घोषणा ही करण्यात आली आहे अशातच इथन ठाकरे गटानं दावा केल्यानं महाविकास आघाडीत या जागेचा तेढ निर्माण झालाय अशी परिस्थिती आहे ठाकरे अडून बसले तशी आठवी जागा आहे अहेरीची अहेरी, अहेरी विधानसभा मतदारसंघात सुद्धा कधीही शिवसेनेचा आमदार निवडून आला नाहीये मध्ये सगळे पक्ष वेगळे लढले तेव्हा सुद्धा शिवसेनेला अहेरीत उमेदवारच मिळाला नव्हता असं असताना उद्धव ठाकरे आता था अहेरीच्या जागेवर अडून बसलेत असं म्हटलं जात आहे अहेरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धर्मराव बाबा अत्राम हे विद्यमान आमदार आहेत महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटू शकते अलीकडच धर्मराव बाबा अत्राम यांच्या कन्या भाग्यश्री अत्राम यांनी पवारांकडे प्रवेश केलाय त्यामुळे शरद पवार गटाकडनं त्यांनाच उमेदवारी मिळेल असं म्हटलं जात आहे पण अशा परिस्थितीत ठाकरेंनी अहेरीच्या जागेवर दावा सांगितल्यानं महाविकास आघाडीत संघर्ष आणि पेस निर्माण झालाय ठाकरे अडून बसलेत अशी नववी जागा सांगता येते ती म्हणजे चिमुरची या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचं वर्चस्व राहिले मागच्या दोन निवडणुकी तिथं भाजपचे बंटी भांगडिया हे निवडून आले विजय वडेट्टीवार सेनेत असताना ते इथनं दोन हजार चार ला निवडून आले होते पण त्यानंतर त्यांनी काँग्रेसात प्रवेश केला आणि दोन हजार ला ते पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटावर इथनं निवडून आले त्यानंतर चौदाला एकदा इथनं शिवसेनेनं उमेदवार दिला पण काँग्रेसनं शिवसेनेचा पराभव केला थोडक्यात वडेट्टीवार असताना केवळ इथनं सेनेला यश मिळालं होतं पण त्या व्यतिरिक्त शिवसेनेला इथं फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाहीये आता भाजपनं पुन्हा एकदा आपल्या नव्याण्णव जणांच्या यादीत आमदार बंटी भांगडे यांना उमेदवारी घोषित केली आहे तिथनं विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार इच्छुक आहे त्यांची सुद्धा इथं ताकद असल्याचं पाहायला मिळतं पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे या जागेसाठी अडून बसलेत यानंतर दहावी जागा ज्याच्यावरती ठाकरे दावा सांगतायत ती आहे भंडाऱ्याची भंडारा मतदारसंघात नरेंद्र भोंडेकर अपक्ष विद्यमान आमदार आहेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिलाय फुटीनंतर ते शिंदेंसोबतच होते पण अलीकडेच त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात महायुतीबाबत जाहीरपणे नाराजी ही व्यक्त केली होती दोन हजार नऊ ला नरेंद्र भोंडेकर सेनेच्या तिकिटावर लढले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेंद्र गडकरी यांचा जवळपास सत्तेचाळीस हजार मतांच्या फरकानं पराभव केला हो होता चौदाला त्यांनी सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला हो आता ते अपक्ष आमदार आहेत नऊचा विजय आणि चौदा मध्ये घेतलेली तिसऱ्या क्रमांकाची मतं पाहता उद्धव ठाकरेंनी या जागेवर दावा केल्याचं सांगितलं जातं यानंतर ठाकरे ज्याच्यावरती अडून बसले तशी अकरावी जागा आहे बल्लारपूरची सध्या इथं भाजपचे सुधीर मुनगंटीवार आमदार आहेत आठ मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून या मतदारसंघावर सुधीर मुनगंटीवार यांचं एक हाती वर्चस्व आहे मागच्या तिन्ही टर्म मध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना हरवून मुनगंटीवार सातत्यानं विजयी होतात या मतदारसंघात सेनेची फारशी ताकद नसल्याचं सांगण्यात येतं चौदाला सेनेच्या केशवराव कात्रे यांनी पाचव्या क्रमांकाची अवघी दोन हजार पाचशे पंचावन्न मतं घेतली होती असं असताना सुद्धा उद्धव ठाकरे या जागेवरती दावा सांगताना पाहायला मिळतात आता यानंतर शेवटची जागा आणि बारावी जागा ती म्हणजे वरोरा वरोरा विधानसभा काँग्रेसच्या या निवडून आलेल्या पार पडलेल्या लोकसभेला त्या निवडून सुद्धा गेलेल्या ही जागा सध्या रिक्त आहे चौदा साली प्रतिभा धानोरकर यांचे पती सुरेश धानोरकर हे सेनेच्या तिकिटावर इथं निवडून आले होते सुरेश धानोरकर यांच्या रूपात इथं सेनेची ताकद होती पण सुरेश धानोरकर हे काँग्रेसमध्ये आले आणि त्यानंतर मतदारसंघात शिवसेना बॅकफुटला पडली मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय देवताळे यांनी प्रतिभा धानुरकरांना टफ फाईट दिली होती त्यामुळेच ठाकरेंनी या मतदारसंघावर सध्या दावा सांगितलाय असं म्हटलं जात पण या मतदारसंघात काँग्रेसकडनं प्रतिभा धानोरकर यांचे धीर अनिल धानूरकर इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे एकूणच या बारा जागांचा एकंदर विचार केला तर बऱ्याच जागांवर शिवसेना ठाकरे गटाची ताकद नसल्याचं दिसून येतं याशिवाय शिवसेनेत फूट पडल्यानंतर वेगवेगळ्या मतदारसंघात उद्धव ठाकरे बॅकफूटला गेले तसं चित्र आहे असं असताना सुद्धा महाविकास आघाडीत या बारा जागांवर उद्धव ठाकरे अडून बसल्यानेच जागा वाटपाचा पेस निर्माण झालाय असं म्हटलं जात आहे आता केवळ विदर्भात आपलं प्रतिनिधित्व असावं म्हणून उद्धव ठाकरे या जागांवरती दावा करतायत असं राजकीय जाणकारांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंचं असं बारा जागांवरती अडून बसणं हे महाविकास आघाडीच्या फायद्याचं की तोट्याचं याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी सखोल विश्लेषणांसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा